अर्थशास्त्रीबाबत गैरव्यवहाराचा आरोप करणाऱ्या नीट अभ्यास करावा. हा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे, तरी योग्यच होता, तो योग्यच आहे. हा निर्णय घेतला नसता तर विदेशातून कोळसा आयात करावा लागला असता. त्याची किंमत प्रति टन 7,500 रुपये पडली असती. भारतीय कोळसा चांगला असून त्याला शुद्ध केल्यास पैशाची बचत होऊ शकते. हा कोळसा 2 ते 2,500 रुपयात हा कोळसा पडतो. आपल्याच कोळशाने ऊर्जा प्रकल्प चालावे ही आमच्या सरकारची भूमिका होती, परंतु अंमलबजावणी आताचे सरकार करीत आहे. त्यामुळे कोल गोष्टीज मध्ये भ्रष्टाचार होत असेल तर सरकारकडे यंत्रणा आहे. या यंत्रणामार्फत तपास करावा. प्रशांत पवारांनी आपल्या सरकारला प्रश्न विचारावा असं देखील बावनकुळे यावेळी म्हणाले. की सरकार आती तो ये कोल वास्ती चालू भी होती, नहीं ऐसा नहीं है, लेकिन वो भ्रष्टाचार की बात कर रहे हैं. कोल वास्ती में भ्रष्टाचार हो रहा है, वो अगर अपनी सरकार के खिलाफ ये आरोप लगा रहे हैं, उनका आरोप का उत्तर देना उनके सरकार के मंत्रियों का काम था. उनके सरकार के मंत्री उसका उत्तर नहीं दे रहे, मुझ पर वो कर रहे आरोप, तो मैं ये जवाबदारी से कहता हूँ अगर सरकार आती तो देवेंद्र फडणवीस सरकार एक एक टन एक एक किलो कोयला ईमानदारी से पावर स्टेशन में लाती और ईमानदारी से पावर स्टेशन चलाती, जो 5 साल हमने चलाए हैं. और मैं ये भी दावा करता हूँ अगर हमारी सरकार होती तो महाराष्ट्र में किसानों के कनेक्शन नहीं काटे जाते. फिर 5 साल देवेंद्र फडणवीस सरकार आई तो 5 साल किसानों को बिना पैसे से हम बिजली देंगे, एक भी पैसा किसानों से नहीं लेंगे. ये हम कर सकते हैं, हमने करके दिखाया, आगे भी करके दिखाएंगे. को लेकर प्रशांत पवार जी को आपके माध्यम से मेरा कहना है, उनको कहा भ्रष्टाचार दिखता है मुझे बताइए, निश्चित रूप से विधानसभा में उठाएंगे. सरकार तो गेंड्याचं कातडीचं सरकार आहे. सरकारला किती आंदोलन केलं तर फरक पडत नाही. सरपंच वनवन फिरतायत, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळोजा कापल्या, रस्त्यावरचे लाईट कापले. आज आम्ही सरकारला विधानमंडळात मदत करायला तयार आहे, सरकारला समर्थन द्यायला तयार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतीचे विजेचे बिल भरण्याकरता 8,000 कोटी रुपयाचं बजेट जुलैच्या अधिवेशनामध्ये माननीय अजित पवार आणि नितीन राऊत यांनी आणावं. आम्ही त्याला त्या बजेटला समर्थन द्यायला तयार आहे. या सरकारने बजेट केल्याशिवाय ग्रामविकास विभागाला पैसे दिल्याशिवाय हे पैसे भरू शकत नाही. ग्रामपंचायतीची जबाबदारीच नाही, ग्रामपंचायतचे लाईटच नाही आहे, हे रस्त्यावरचे लाईटची जबाबदारी सरकारची आहे. आणि त्यामुळं सरकारने हे केलं नाही तर निश्चितपणे महाराष्ट्रात आक्रोश वाढेल आणि स्वतः ग्रामपंचायतचे सरपंच आंदोलन करेल, ही स्थिती निर्माण झाली आहे. विधिमंडळात निश्चितच यातील गैरव्यवहाराबाबत आवाज उठविणार असून मी पण यातील गैरव्यवहार शोधत असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले. जर सत्तेत आलो असतो तर 1-1 टन कोळसा ऊर्जा प्रकल्पात आणला असता, एवढेच काय शेतकऱ्यांची वीज जोडणी कापली नसती. पुन्हा भाजप सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना मोफत वीज देणार हे करू शकतो, करून दाखवेल आहे आणि करून दाखवले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.